आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आधी आधी खर तर ना मी तुला सॉरी म्हणायला पाहिजे. मला ना कळत नाही रे हल्ली ना खूप छोट्या छोट्या गोष्टीचा खूप राग येतो. खरंच सॉरी. खरं सांगतो मलाच वाईट वाटते की एक नवरा म्हणून पार्टनर म्हणून मी तुझ्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकते. ग जो हॅपीनेस तू डिझर्व करते ना तो मी देऊ शकत नाहीये तुला. आय एम रिअली सॉरी. मलाच वाईट वाटत. काही काय बोलतोय साधी. असं काही नाहीये. पण आधी मला ना कळत नाहीये मी इतका वेळ कशी काय झोपू शकते रे. स्वतःच्या प्रेग्नंट बायकोला झोपेच्या गोळ्या देतोयस. म्हणजे आजपर्यंत तू कधी पाहिलेस मला इतका वेळ झोपलेलं? नाही ना. आणि तसं बघायला गेलं तर माझा आराम व्यवस्थित होतो. मी दिवसभर घरीच असते ना. मला कळतच नाही मी इतका वेळ कसे काय झोपले होते. नाही नाही अनु हे बघ हे बघ तू आता ज्या अवस्थेत आहे ना म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये बाई खूप जास्त झोपते हे मी वाचलंय कुठेतरी. आणि ते सगळं जाऊ दे. मला त्यापेक्षा एक महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं. नको जाऊ दे. मी चुकीचं वाटतं तुला जाऊन. आधी आधी तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर? नाही ग अनु हे बघ प्रश्न विश्वासाचा नाही आहे. माझा विश्वास आहे तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण गोष्ट एवढी नाजूक आहे ना की मला भीती वाटते की आधी काय झालंय. हे बघ मामा ज्या पद्धतीने रिएक्ट झाली पैशांवर आणि ते सुंदरी समोर नाही आवडलं. मला इन्सल्टिंग वाटलं ते. मलाही मामाचा खूप राग आलाय. ही जे काही वागली ना ते एकदम चुकीचं वागली. म्हणजे सुंदरी किती आपल्या जवळची असली तरी तिच्या समोर तुझ्याशी असं वागली ती इन्सल्टच आहे ना तो. नाही तू थांब मी आत्ताच जाऊन तिच्याशी बोल. अनु 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 ऐक माझं हे बघ आता काही तमाशे करू नकोस. मी तुला ह्यासाठी नाही सांगितलं की तू आत्ता जाऊ आणि मामा सोबत भांडव. मला भांडण नकोय. आणि योग्य वेळ आली ना की मी स्वतः मामाशी बोलेन. पण तू प्लीज आता काही करू नको. तू उगाच ताण घेऊ नको. नक्की बोलशील ना? अरे मी नक्की बोलेन. पण हे बघ आता तू कुठल्याही पद्धतीचा ताण घेस नाही डोक्यावर. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना. आता हां झोपायचं. आराम सांभाळून ये. अनुला तर मी हँडल करू शकतो. आणि सुंदरी सतत आडवी येते. नाही पण आता नाही. उद्याच आता त्या सुंदरीचा मी असा पत्ता कट करेन ना की जन्म भर विसरणार नाही ती. अरे वा पुष्पा केलीस की सगळी तयारी? होय बरं झालं पुष्पा तू सकाळी लवकर आलीस. ते माझ्या एकटीच आणि काही झालं नसतं बघ. होय बरं नारळ पण ठेवलेत बरं का? तर येऊ का? या या गुरुजी. या पुष्पा ती खिचडी आणि कॉफीचं बघ जा. बर आता आणते. या गुरुजी या.
बर हे सगळे आम्ही आमच्या हिशोबाने तयारी करून ठेवलेली आहे. आता ह्याच्यात काही आणखीन लागणार असेल तर सांगा. आहे सगळं ठीक आहे, पण आणखी काय लागलं तर सांगेन मी तुम्हाला. हो आणि हो एक महत्वाचं सांगायचं राहिलं. तुम्ही ते साध्वी मेधाविनींचं नाव ऐकलं असेल ना? हो म्हणजे काय, उपनिषदांवर गाढा अभ्यास आहे त्यांचा, त्यांची व्याख्यानं पण आहेत, मी फॉलो करते त्यांना. हो ते तर आहेच, पण केवळ कोरडा अभ्यास नाही त्यांचा, जोडीला मोठी साधना आणि देवी कृपेचं वरदान आहे त्यांना. काल रात्री त्या अचानक आमच्या मंदिरात आल्या आणि म्हणाल्या उद्याची पूजा मी करीन. काय सांगताय? हा म्हणजे आमच्या घरची पूजा त्यांच्या हस्ते होणार? म्हणून तर म्हटलं तुम्ही भाग्यवान आहात. खरंच त्यांच्या हस्ते आमच्या घरची पूजा होणार अनुसाठीची, खरंच आमचं भाग्य आहे. होय मॅडम. अरे आल्या का माझ्या गौराया, छान दिसताय नटून तटून. मॅडम हा प्रसादासाठी शिरा. अख कशाला अवगत मामीला त्रास, आमच्याकडनं सेवा म्हणून. तू काय ऐकणारेस का पुष्पा? प्रसाद आहे. आणि काय ग कृष्णा कुठे आहे? अहो त्यांना जमणार नाही यायला, खूप सुट्ट्या झाल्यात ना, त्यामुळे नाही येणार ते. बा आता तू आलीस म्हणजे कृष्णा आल्यासारखंच आहे. आणि बाकीचे? बाकीचे येत आहेत आवरून, आम्ही पुढे आलोय मदतीसाठी. उत्तम. नाही नाही आदित्यची तब्येत आता चांगली आहे, होय टेन्शन घ्यायची गरज नाही. नाही फक्त त्याच्याजवळ कोणतं राहिलं म्हणजे झालं. होय 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 हा नाही नाही मी निघालोच की. आणि हे बघ या हानम्याला म्हणावं मी येसवर काही उगीच घाई करू नको. हा नाही काय आहे बेसवर कागदपत्र बघून मग व्यवहार करूया म्हणावं. अहोय उमा काय मला तसं रिकाम्या हातानं सोडल का? हा ठेवतो ठेवतो. हा या बायकांचे म्हणजे सूचना काही संपत नसतात बघा. नाही नाही पण बाबा कसं आहे ना, या सूचनांमुळे जगातले कितीतरी संसार चालतात ना नीट. ते बी खरंच आहे म्हणा. बर मी निघू का आता, उशीर व्हायला नको. बर मी काय म्हणतो, दोन दिवस आणखी थांबला असत तर? नाही ते हनुमानच्या जमिनीचं काम निघालं नसतं तर थांबलो असतो मी. आणि तसं पण शशी यायला लागलेच की.